हाय तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या शिवराज खोडके युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला गावामधून एक कॉल आला होता हरिदादाचा की बुवा आमच्या शेतामध्ये एक साप लपलेला आहे, तू या आणि त्याला घेऊन जा. तर चला मित्रांनो, बघूयात कोणता साप आहे. आता काहीच नसतो, कुठे गेला ती कोबरा? तू परत आम्ही दोघं राहत जिकून तुम्ही इकडे ध्यान ठेवा. उकड लागते इकडे. मी उकडू उठायचा माझ्या त्याला नळा पाहिलं कालपासून आगळ पाय एवढे आज जाते सर पाहतो. मित्रांनो, आपण बघू शकता हा एक इंडियन रॅट स्नेक आहे, ज्याला की धामन म्हणून देखील ओळखलं जातं. आणि हा साप बिनविषारी असतो आणि हा साप चावल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घ्यायची आवश्यकता नाही. फक्त एक धनुर्वातासाठी TT 0.5 cc इंजेक्शन घ्यावं लागतं. आणि मित्रांनो, असा साप आपल्या जवळ घराजवळ दिसल्यास, गोठ्याजवळ दिसल्यास लगेच जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, जेणेकरून सर्पाचा सुद्धा जीव वाचेल आणि तुम्हाला सुद्धा धोका निर्माण होणार नाही. तर मित्रांनो, या सापाला काही लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा असते की बाबा धामण साप तोंडामध्ये शेपूट धरून रिंग करून पळतो. तर मित्रांनो, असं काहीही नसतं. आणि मित्रांनो, आता समोरच्या महिन्यात नागपंचमी येत आहे, तर नागाला सापाला दूध पाजू नका, कारण सापाला दूध पचन करायचे एन्झाइम्स नसतात. तर चला मित्रांनो, बिना टाइम घालवता आपण लगेच या सापाला रेस्क्यू करूया. इकडे कुठे ते झाकण दे, ते झाकण दे. एकदा बघ तुला काशी झाली झाली आता बस ती सांग मातुला गेला का आली कुठे नाही बसते. हाय तर चला मित्रांनो, आपण हा साप काल दुपारच्या वेळेस रेस्क्यू केला होता गावातल्या एका गोठ्यामध्ये. आणि हा इंडियन रेड स्नेक म्हणजे धामण साप आहे, जो की बिनविषारी साप असतो. तर चला मित्रांनो, बिना टाइम घालवता लगेच आपण या सापाला इथे रिलीज.